नमस्कार, मी ऋषिकेश शेलार। आपण पाहताय विदर्भ टीव्ही आणि अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी येते नागपूर जिल्ह्यात। गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर 3 ते 4 इतका झाला होता, मात्र आता हा आकडा 10 वरती येऊन पोहोचला आहे। त्यामुळे नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढतीये असं म्हणता येणार नाही, मात्र कोरोनाचा धोका अद्याप टळलेला देखील नाही। याच पार्श्वभूमीवरती नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी येत्या 3 दिवसांमध्ये नागपूरमध्ये लॉकडाऊन नाही तर निर्बंध लावण्यात येतील असा निर्णय जाहीर केला होता। मात्र या निर्णयावरती नागपूरवासियांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। अशातच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेतलीये। नागपूरवासियांना त्यांनी मोठा दिलासा दिलेला आहे। तर विजय वडेट्टीवार म्हणाले की निर्बंध लागले तर संपूर्ण राज्यात लागतील, एकट्या नागपूरवासियांसाठी ते लॉकडाऊन लागणार नाही। त्यामुळे नागपूरमध्ये तिसऱ्या लाटेच्या निर्बंधाबाबत 2 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये दुमत असल्याचं पाहायला मिळत आहे। अभी कोरोना 19 के संबंध में हमारी रिव्यू मीटिंग समाप्त हो चुकी है और उस रिव्यू मीटिंग में जो आंकड़े कोरोना पॉजिटिव के हमारे सामने आए वो बहुत दिनों बाद आज डबल के फिगर में हम आ गए हैं। इसका मतलब हमारे यहाँ थर्ड वेव का आगमन हो गया है। उसका मुकाबला करने के लिए हमारा प्रशासन सजग रहे और उस दृष्टिकोण से जल्दी डिजास्टर मैनेजमेंट की मीटिंग यहाँ पर ली जाएगी और कुछ निर्बंध लादने के बारे में हमारे निर्णय हुए हैं, लेकिन उस संबंध में हम जनता के प्रतिनिधियों के साथ चर्चा करके इसका अंतिम फैसला लेंगे। लेकिन कड़क निर्बंध हमको लगाने पर मजबूर होना ही पड़ेगा और वो लगेंगे, ये मैं आपको बता दूसरे लाट में सर एनएमसी के आयुक्त के पास में मैंने इस पर नहीं दिया गया था, उनके पास में स्टेटमेंट नहीं था और उन्होंने ये भी कहा था कि मेरे पास में इस प्रकार का कोई सेकंड लाट आने के बाद में कोई स्टेटमेंट नहीं आया है, तो मैं क्या बता सकता हूँ। तो अब की बार तीसरी लाट आने के लिए आप बार बार दोहरा रहे, तो आप उनको स्टेटमेंट दे के रखेंगे? देखिए, मैं जिले का पालक मंत्री करके बोल रहा हूँ यहाँ पर, मैं कोई प्रशासनिक अधिकारी नहीं हूँ और मैंने सभी अधिकारियों से मेरी चर्चा हुई और अंतिम निर्णय यही है कि थर्ड वेव का आगमन हो चुका है और आने वाले दिनों में शहर में और जिले में निर्बंध लादे जाएंगे। तीसऱ्या लाटेची पार्श्वभूमी आहे, गणपती उत्सव आहे, कालच नागपुरात पालकमंत्र्यांनी सांगितलं की 3 दिवसांनी चर्चा करून निर्बंध जे आहेत ते कडक करणार। नागपूरसह आणखी कुठे कुठे निर्बंध लावण्यासंदर्भात विचार नाही अद्याप तरी? महाराष्ट्र नागपूरसह महाराष्ट्रात कडक निर्बंध करायचा विषय चर्चेला नाही आणि परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। खरं तर थोडी रुग्णसंख्या आता वाढायला सुरुवात झाली मुंबईपासून, मुंबई पुणे आणि मुंबईच्या परिसरातील काही जिल्ह्यामध्ये आता रुग्ण आढळले, काल पण आढळले, नागपुरात आत्ता सुरू झाले, झिरोवर होता नागपूर आता सुरू झाले। पण आत्ता सण आहे, पोळा झाला, गणपतीचा उत्सव आहे, बाजारातली गर्दी आपल्या सगळ्यांना दिसते आहे की खरेदीची गर्दी केवढी मोठी आहे, झुंबड होतीच मुळात। पण पुढचे काही दिवस ही शक्यता कमी आहे की कुठले निर्बंध लावले जातील, परंतु टास्कफोर्सच्या बरोबर आणि तज्ज्ञांच्या बरोबर आम्ही चर्चा करतो, आम्ही आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्याशी संवाद साधून आहे आणि लोकांना आव्हानसुद्धा आम्ही करतो आहोत की गर्दी टाळा, मास्क वापरा, बिना मास्कने फिरू नका। पण शक्यता म्हणण्यापेक्षा तिसरी लाट ही येणार हे अटळ आहे असं सर्वांचं मत आहे आणि त्याची ती उंबरट्यावर आलेली आहे, ती घरात कधीही प्रवेश करू शकेल आणि उंबरट्यावर असताना सावधगिरी ती सावधानता आपण बाळगली नाही, सावध राहिलो नाही तर ती घरात शिरेल आणि घराचं नुकसान करेल। त्यामुळे उंबरट्यावरच रोकत असताना आपण काळजी घेतली पाहिजे, ती काळजी आपण सर्वांनी घ्यावी असं आमचं सर्वांचं शासनाचं मुख्यमंत्री महोदयाचं आणि इथील पालकमंत्र्यांचं सुद्धा त्यांचं ते मत आहे। सर, इसी से जुड़ा हुआ प्रश्न है, क्या आप ये मानते हैं कि तीसरी लहर आ गई है, क्योंकि कल नागपुर के प्रभारी मंत्री ने कहा कि तीसरी लहर का नागपुर में आगमन हो गया है, इसलिए 3 दिन बाद प्रतिबंध लगाए जाएंगे। एक तरफ आपके ही मंत्री प्रतिबंध की बात कर रहे हैं, आप बोल रहे हैं चर्चा नहीं हुई, तो जनता कसम कसमें है। पालक मंत्री जी ने जो कहा मैंने सुना हूँ,
वो कहा कि अगर कोरोना का प्रभाव ज़्यादा बढ़ता है तब इसकी संभावना है, उन्होंने संभावना व्यक्त की है। मैंने यही कहा कि अभी ये कोई कोरोना का दरवाजे पर खड़ा हो गया है, घर में अंदर घुसने से पहले हम लोगों ने इतना प्रिकॉशन लेना चाहिए, हम लोगों ने गवर्नमेंट ने जो सूचना दिया है उसका पालन भी होना चाहिए ताकि इसको रोक सके, इसकी ग्रेविटी कम कर सके। यानी अभी कोई प्रतिबंध नहीं लग रहा है? अभी तो कोई प्रतिबंध आज के डेट में नहीं है। एक असं वाटतं आहे विनो की लोकांकडे जो संदेश गेला आहे ना पुढच्या पालकमंत्र्यांनी जे काही काल केलं त्यामध्ये ते पुढे बघून करणार असं नसून ते करणारच दोन तीन दिवसांनी, आणि त्यामध्ये या दरम्यान स्टेक होल्डर्सना ते कॉन्फिडन्समध्ये घेणार असं त्यांनी म्हटलं। मात्र एकंदरीतच राज्याची जर का परिस्थिती पाहिली आणि नागपूरच्या मधून सुद्धा येणाऱ्या प्रतिक्रिया जर का पाहिल्या तर आधीच आपल्याला माहिती आहे अर्थव्यवस्था ही संपूर्णरित्या कोलमडलेली आहे, आता मात्र कुठलेही प्रतिबंध आले तर व्यापार हा संपून जाईल, म्हणजे त्याची कंबर ऑलरेडी तुटलेली आहे तो संपून जाईल अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आता समाजातून येत आहेत। याच्याबद्दल काही चर्चा आहे का सरकारमध्ये की असं एखाद्या पालकमंत्र्यांनी अशी घोषणा केल्यावर आपलं काय मत आहे, सरकारचं काय मत आहे? नाही, शेवट मी या खात्याचा मंत्री जरी असलो तरीही कुठलेही निर्बंध लावायची जबाबदारी किंवा वाढवायची ही कॅबिनेट आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे। राज्यातील सर्व परिस्थितीचा विचार करून हे निर्बंध वाढवायचे शिथिल करायचे हे निर्णय चर्चा करून तज्ज्ञाशी चर्चा करून टास्क फोर्सबरोबर चर्चा करून मुख्यमंत्री घेत असतात, पण अद्याप तरी राज्यामध्ये हे निर्बंध कडक करणारच अशी भूमिका कोणी स्वीकारलेली नाही। परंतु मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलेला आहे की तिसरी लाट येते आहे, जर लोकांनी सहकार्य अपेक्षित केलं नाही, गर्दीपासून दूर राहिले नाही तर ही संभावना लक्षात घेऊन निर्बंध कडक करावे लागतील, एवढं त्यांचं मत आहे। कदाचित महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यापुरती पालकमंत्री म्हणून त्यांनी काही वक्तव्य केले आहेत आमच्या नितीन भाऊंनी, पण ते कदाचित मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा झाली की नाही हे मला माहीत नाही, कदाचित त्यांची चर्चा झाली असेल तर मात्र ते पुढे गेले असतील तर त्याची माहिती घेऊन सांगतो।